नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन प्रेम प्रीतीचे बांधिले, ते न सुटे काही केले, पदरा घाली पिळा, बाप निर्बळा साठी बाळा, प्रेम प्रीतीचे बांधिले, ते न सुटे काही केले, तुका म्हणे भावे भिणे देवे करावे, प्रेम प्रीतीचे बांधिले, ते न सुटे काही केले, विठ्ठला धरा धरा कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठित भीम रथ्यम वरम पुंडरी काय दातु मुनिंद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम अखिल गुणिधान सचिदानंद घन करुणावनाळे प्रभु परमात्मा अधिकरुण मायबाप बंधु भगिनी श्रुती श्रवण नतमस्तक होतोय आचार्या खरं पाहता ज्यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट कल्याण आणि ज्यांचं सौजन्य या कार्यक्रमाला लाभलेलं आहे मी सांगतो त्यांना जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमी आहेत त्यांचं नाव जरी तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल परम आदरणीय आमदार साहेब गणपत शेठ गायकवाड आणि त्यांचेच बंधू अभिमन्यू शेठ गायकवाड यांच्या सौजन्याने खऱ्या अर्थानं अधिक मासानिमित्त समाज बांधवांना काहीतरी दान द्यावं म्हणून त्यानं ज्ञानदानाचा उच्चतम कोटीचा असा प्रसाद तुम्हा मला वाटायला घेतलेला आहे विठ्ठला होय खऱ्या अर्थानं अधिक मास ज्याला आम्ही धोंडा महिना म्हणतो कुणी पुरुषोत्तम मास म्हणतो कुणी माळमास काय म्हणतात त्याला मलमास म्हणतात परंतु या महिन्यामध्ये काय करायचं असतं माहीत आहे जावयांना दान द्यायचं असते पितृंना दान द्यायचं असते अनेकांना दान द्यायचं असतं पण गणपत शेठ गायकवाड साहेबांनी खरं सांगतो की असं अमूल्य दान हे ज्ञानदान करण्याचा माणूस मनामध्ये रचला आणि त्या योगानं आपल्या वाट्याला ही सेवा आलेली आहे सेवेसाठी निवडला अभंग जगद्गुरु संत जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा अतिशय अलौकिक असा अभंग विठ्ठल हो भगवान परमात्मा आपल्या प्रेमावर कसे भालून पुन्हा आपल्याकडे येतात किंवा प्रेमानं कसे ओश केले जातात खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्मा प्रेमानं कसे ओश होतात याचं यथार्थ वर्णनाच्या अभंगात करतात विठ्ठल अभंग अतिशय सोपा आहे या अभंगाचा मी थोडा गोषवार आपल्या पुढ्यात घालतोय काष्टा नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन अर्थात काष्ट एवढे कठीण असते तुम्हाला ठाऊक आहे आपण सगळे शेतकरी माणसं आहात लाकूड एवढं कठीण प्राय असते पण त्याला एका क्षणार्धामध्ये पोखरण्याची ताकद भुंग्यामध्ये आहे पण तोच भुंगा प्रेमाच्या माध्यमानं त्या फुलामध्ये अडकून पडतो मकरंदावर तो प्रेम करू लागला की तोच भुंगा यथावकाश तो सहजपणेचं भेदन करू शकतोय परंतु नाही तो तिथे अडकून पडतोय भ्रमरा काय करतो गोवी भ्रमरा सुमन त्याला तो रात्रभर तिथे थांबून ठेवतोय कशाच्या माध्यमातून प्रेम प्रीतीचे बांधिले त्यावर प्रेम आणि प्रीती अशी मराठी वाङ्मयात दोन शब्द आहेत दोहींचा अर्थ वेगळा आहे प्रेम आणि प्रीती हे दोन शब्द आहेत बरं भगवान परमात्म्याला आपलंसं करायचं असेल तर तुकोबराय सांगतात प्रेम प्रीतीचे बांधिले प्रेम आणि प्रीतीनं बांधलं का मग ते सुटत नाही हो प्रेम प्रीतीचे बांधले तेन सुटे काही केले हे पटवण्यासाठी तुकोबाने सुंदर असा दृष्टांत घातलेला आहे तो म्हणजे कुणाचा आहे माहीत आहे बाप आणि लेकाचा आहे
सुंदर सा सुंदर सुंदर अगदी तुमच्या आमच्या घराण्यामधला आहे. लहान लेकरू असते घरामध्ये आणि ते लेकरू बापाला सकाळी ड्युटीवर जायला निघाला की लगेच हाक मारून सांगतं, बेटा कुठे कुठे चालले बाबा, तुम्ही कुठे चालले? म्हणले नाही, माझ्याबरोबर चहा पिलं पाहिजे. तुम्ही काय पिलं पाहिजे? चहा पिलं पाहिजे. आणि ते पोरगं किती वर्षाचं असते? 3-2.5 वर्षाचं लेकरू. पण आपल्या महाकाय बापाला एका क्षणामध्ये असं खाली वाकवतो, नाही माझ्याबरोबर तुम्ही चहा आणि बिस्किट खाल्लं पाहिजे. एवढा भला मोठा महाकाय बाप पण प्रेमाच्या आणि प्रीतीच्या बडीभारानं त्याला खाली खेचते आणि खाली बसवते. पीळ घालते त्याच्या कपड्याला आणि खाली ओढते आणि खाली बसवते. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. महाराज म्हणले हे झालं व्यवहारातलं, पण जो ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा आहे तो स्वतः भीती पकडतोय. कसली माहीत आहे? या भावाची, या प्रेमाची, या प्रीतीची. आणि म्हणून तुकोबर आहे या अभंगाचा खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबर आहे. खऱ्या अर्थानं परमात्मा प्रेमावर कसे होश होतात त्याचा यथार्थ विषय या अभंगामध्ये म्हणतात. तुका म्हणे भावे भेणे देवे आकारावे, असा प्रेमाचा महिमा, प्रीतीचा महिमा या अभंगात वर्णन केलेला आहे. विठ्ठल एरवी परमार्थामध्ये तुम्ही आम्ही सगळीच भक्ती करत असतो, पण संत महात्मे सांगतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. खऱ्या अर्थानं ज्या भक्तीमध्ये प्रेम नाही ना ती भक्ती निरर्थक आहे, वांझ आहे. महाराज सांगतात तुम्ही आम्ही जीवनामध्ये जी भक्ती आरंभलेली आहे त्या भक्तीला अहंकाराचा दर्प येऊ नये, वास येऊ नये. माई बाप, मी नेहमी सांगत असतो तुम्हा आम्हाला सगळ्यांना, आम्ही जी भक्ती करतो ना ही लौकिक भक्ती आहे. तुकोबारा एका ठिकाणी सांगतात लौकिका प्रती नको माझी सेवा, किंवा माझी सेवा आहे ना ही याच्यापेक्षा काहीतरी वेगळी असली पाहिजे. हां, आणि तिथं प्रेमाचं भरतं असलं पाहिजे. या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भागवत धर्मामध्ये एक सेवा अशी आहे महाराज, नवविधा काय बोलिले जी भक्ती, पण त्याच्या पलीकडे जाऊन एक भक्ती निर्माण केली, त्यांचं नाव आहे गोपिका. त्या गोपिकानं परमात्म्याला असं वेड लावलं महाराज, का तो परमात्मा त्यांच्यावर असा आकृष्ट झाला. तो खरं सांगतोय महाराज, तू इथून ज्यांच्याकडे जन्माला आला, कुठे? मथुरेमध्येच ना. हा, आणि तसा नाही आला, आई वडिलांना बंदिस्त ठेवून आला, तिकडे जन्माला आला आणि राहायला मात्र गेला गोकुलामध्ये. कुठे गेला? हा, तिथे थांबला नाही हो, तिथे पण नाही थांबला. उलट मी सांगेल का तो कुठे गेला माहित आहे? त्याच्यावर जे प्रेम करायचे कोण? द्वारकेचा राणा पांडवा घरे, द्वारकेचा राणा पांडवा घरे, द्वारकेचा राणा पांडवा घरे. हो, दानदेव म्हणे व्यासाची आखुणे, द्वारकेचा राणा पांडवा घरी. कसा गेला? जन्माला यांच्याकडे आला, ज्यानं जन्माला घातलं तिथं नाही थांबला हो. वास्तविक पाहता देवानं आई वडिलांसाठी थांबायला हो, तो नाही थांबला. थांबला तिथे गोकुलामध्ये गेला, यशोदा आणि नंदन यांच्याकडे गेला, तिथेही थांबला नाही. का? त्याच्यावर प्रेम करणारे पांडव ते पहा, ते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासे आठविती. केवढी संकट आली पांडवांना, त्याचं वर्णनही आम्ही करू शकत नाही हो. अपरिमित संकट आली, लक्षागृहात जाळले काय, अनेक ठिकाणी नको नको, अरे वनवास भोगावा लागला, परंतु त्यानं देवाला मात्र कदापि सोडलं नाही. काय मी सांगतोय हे सांगताना जगद्गुरु तुकोबांना खऱ्या अर्थानं मी सांगतोय एक व्यावहारिक दृष्टांत तुमच्या पुढ्यात घालावा असा वाटला. जगद्गुरु तुकोबाने सांगितलं भलतेसे कष्ट कोरडे काय. हा, किती कष्ट कोरडं सुकलेलं कष्ट असते, आणि ते कष्ट म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे लाकूड भुंगा सहजपणे त्याला अरपार करतोय हो. काय करते? त्याला पोखरून टाकते. एका तासात 2 तासामध्ये भला मोठा लाकूड जरी असलं तरी त्याला पोखरण्याची ताकद त्या कशामध्ये आहे? भुंग्यामध्ये आहे. परंतु तो भुंगा हरिपटामध्ये याचं ज्ञानोबाला सुंदर वर्णन करतात, भ्रमर गुंतले सुमन कलिके. कुठे? जे प्रेम आम्ही हरिपाठावर केलं ना, हरिपाठी गेले निवांतची ठेले, हरिपाठी गेले निवांतची ठेले, हरिपाठी गेले निवांतची ठेले, हरिपाठी गेले निवांतची ठेले. भ्रमर गुंतले सुमन कलिके, भ्रमर गुंतले सुमन कलिके, भ्रमर गुंतले सुमन कलिके. तेच ज्ञानोबा हरिपटामध्ये सांगतात, तेच ज्ञानोबर आहे. भ्रमर भेदी कोडे भलतेसे काष्ट कोरडे, या कलिके माझी सापडी कोवली. ज्ञानोबराय सांगतात
तो प्रेमाच्या अनप्रीतीच्या माध्यमातून कुठे सापडतो, त्या मकरंदावर अतिशय लोलुप्त झालेला भुंगा, त्याला रात्र कधी होते सांगता येत नाही हो। आणि रात्रभर जेव्हा तो आतमध्ये असतो, वास्तविकता एवढ्या कठीण कष्टाला पोखरण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, पण प्रेमानं तो त्याला हा ओश करून घेतोय रात्रभर। वास्तविक त्याचा केवढा मोठा हा प्रताप आहे माहिती आहे तुम्हाला? जर एकाला त्यानं असा डसला होता, कोण हा का त्याचा रक्ताचा त्यानं सडा पाडला होता, क्षत्रिय होता, तरी देखील त्याला रक्तानं त्यानं न्हाऊन टाकलं होतं, एवढी ताकद त्या भ्रमरभुंग्यामध्ये आहे। पण तो भुंगा प्रेमाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय संतांना नेमकं हेच अपडेट करायचं आहे, आम्ही केवढं प्रेम देवावर करतोय आम्ही नक्की आम्हाला तपासून पाहिले पाहिजे। जगद्गुरु तुकोबांना सांगायचं आहे, जर परमात्म्याला ओश करायचा असेल तर एकच गोष्ट आहे, ती म्हणजे प्रेम। प्रेम नसेल तर खऱ्या अर्थानं तुमची भक्ती साध ठरू शकत नाही। याचं साध्यंत उदाहरण म्हणजे गोपी। गोपीनी परमात्म्याला खरं सांगतो त्यानं व्यवहार विसरल्या हो, कामधंदा विसरल्या नाही नाही, पुढे जाऊन सांगू तुम्हाला मी, त्या जेव्हा बाजारात दही दूध विकायला जायच्या, मला वाटत नाही त्या दह्याचा व्यापार करत असतील, होय दह्याचाच व्यापार करायच्या, पण म्हणायच्या काय, गोविंद घ्या ग दामोदर घ्या, बस त्या देवाचाच व्यवहार करायच्या। आणि त्यानं काय केला होता माहिती आहे, एक धरला चित्ती आम्ही रुकमाईचा पती, परमात्मा आपला विषय बनवला होता, आणि ज्यांचा विषय परमात्मा झाला त्यांना नावडे जनधन माता पिता, त्यांचा गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया, एवढंच नाही तर त्या घरी जायला देखील विसरलेल्या, विसरल्या की नाही, मै भोली घर जानी वाट, गोरस बेचनी आई हाट, या मानवाच्या बाजारात आल्यानंतर त्यानं परमात्म्याला आपलासा केला आणि असं घडलं की त्या घरी जायला विसरल्या। काय झाल्या, विसरल्या घरी जायला, काय हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसे जाऊ घरा। आणि हे प्रतिपादित करतात जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमना, गोवी भ्रमरा सुमना, प्रेम प्रीति जे सुंदर असं समर्पक दृष्टांत जगद्गुरु तुकोबा देत आहेत। ते सांगतायत काष्टाचा गुमान नाही, काय आहे, नाही काष्टाचा गुमान, गुमान नाही काष्टाचा, जो काष्टाला गुमानत नाही असा भ्रमर कुठे अटकला, एका फुलामध्ये अटकून पडलेला आहे, सुमनामध्ये अटकून पडलेला आहे। महाराज म्हणले याला याला काय औषध द्यायचं म्हणले, मग महाराज म्हणले केवळ आणि केवळ त्याचं ज्या भ्रमरावर जे प्रेम होतं ते महाराज खऱ्या अर्थानं द्वय शब्दानं इथं उच्चार करतात, प्रेम आणि प्रीती अभंगाच्या दुसऱ्या चरणात। प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, मध्ये तुम्हा आम्हाला दोन गोष्टी प्राकृतानं जाणवतील। पहिली गोष्ट सांगतोय बघा, प्रेम प्रीतीचे बांधिले, प्रेम आणि प्रीती दोन शब्द आहेत। आता प्रेम काय आणि प्रीती काय, तुम्हाला प्रेम सांगतोय, वानरीनं वानरी ती आपल्या लेकरावर प्रेम करत असते, बरोबर करते की नाही, पाण्यामध्ये गेली, कुठे पाण्यामध्ये गेली आणि पाणी स्वतःच्या कमरेपर्यंत आलं तरी ती त्याला सांभाळत असते, बरं का, कुठपर्यंत सांभाळते माहिती आहे, हा कमरेपर्यंत, नंतर तिच्या हा मला वाटते अजून वर थोडं पाणी चढलं
की मग प्रेम तिचं ओसरायला लागतं हो. प्रेम प्रेम सांगतोय फक्त मी. प्रेम तुम्हाला माहित आहे का, प्रेम होतंय पण जोपर्यंत हा कुठपर्यंत डिवोर्स व्हायला पण वेळ लागत. जे प्रेमाचे आहेत ना त्यांचा डिवोर्स काही दिवसात उरकून जातो, लक्षात ठेवा. मी त्याच्याविषयी नाही बोलत पण इथे मी लेकराचा उल्लेख केलेला आहे, वांद्रीचं लेकरू. पण जेव्हा जेव्हा ते पाणी वर चढत जात आहे मायबाप, आणि एकदा का तिच्या मानीच्या वर पाणी आलं की ती प्रेम करणाऱ्या लेकराला काय करते, काय करते, आपल्या पायाखाली घालायला कमी करत नाही. पुढे जाऊन सांगू मी, पती पत्नी सुद्धा एकमेकावर प्रेम करतात पण कुठपर्यंत माहित आहे, हा अंतकालाची कोण कोण. अरे पत्नी आपली काय करते माहित आहे का, सर्वस्व स्वामीनी म्हणविसे कांता. पत्नी नामदेवराय वर्णन करतात, ते ही केस देता रडत असे. तिला कोणी म्हणालं ना, बाई आता तुमचे पती गेले तुम्ही केस ओपन करा, ते म्हणे नाही मला जगायचं आहे हो, केवढं प्रेम केलं ना तुझ्यावर, सारं आयुष्य तुझ्यावर उधळून टाकलं. पण ती पत्नी सुद्धा काय म्हणते माहित आहे, मला जगायचं आहे अजून. आणि प्रेम कुठपर्यंत असतं माहिती आहे तुम्हाला, ती तो राहिले स्मशाने. कुठपर्यंत, शेवटाला सुद्धा घालवायला येत. मी प्रेमाबद्दल बोलतोय बरं का, हे व्यावहारिक प्रेम आहे. पण ते जर प्रीतीनं बांधलेलं असेल कुणासारखं, हो तुम्हाला सगळ्यांना ठाऊक पाहिजे मला सांगायचंय. हा बाप कहे मीरा भाई रे बावरी, बाप कहे कुल नासी रे, नाचिरे नाचिरे पग घुंगरू बांधे मीरा नाचे. लोकांना तिला महाराज बावरी म्हणलं, बापांना तिला कुल नासी म्हटलं, तरी देखील म्हणलं नाही मैं तो अपनी नारायण की गीता भागवत वाचूंगी. मी माझ्या परमात्म्याचे गीता भागवत वाचीन, त्याचं नामस्मरण करेल. मी त्याला सोडून काही करणार, लोकांनी मला वाईटात काढलं तरी चालेल, मला वाईट म्हणलं तरी चालेल. पण मिरेनं आपला छंद सोडला नाही, त्या उलट मिरेनं लोकाला बदलवलं. महाराज जो तिच्याकडे वाईट दृष्टीनं बघणारा नोकर होता त्याला देखील आपण सारिखी करीती नाही काळ वेळ. याला प्रेम आणि प्रीती म्हणतात, परमात्म्याची प्रीती. परमात्म्याला सांगितलं याला बघून तू घे आता. आणि तो तुम्हाला सांगू एकदम हा ब्रह्मीभूत झाला आणि आता म्हणाला श्री संतांजी माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. याला म्हणतात प्रेम आणि प्रीतीतला फरक मला सांगायचा आहे. प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले. हा पुरुषोत्तम मास आहे. या मासामध्ये देवावर अधिक मास म्हणतात याला. अधिक प्रेम करायचं आहे म्हणून मी अभंग निवडला. हा विठ्ठल विठ्ठल अधिक मासामध्ये तुमच्या हातामध्ये एक महिना आहे. मी तुम्हाला सांगेल या महिन्यामध्ये विशेष करून तुम्हाला पितृंवर अधिक प्रेम करता येईल. तुमचे पितृ गोत्रच कोणी गेले असतील ना त्यांना त्या तिथीला पिंडदान करा, त्यांना काहीतरी दान करा, ब्राह्मणाला याचा अवकाश दान करा. हा महिना दान करण्याचा आहे बरं का. मग तुम्ही काही दान केलं, कोणी भूदान करेल, कोणी गोदान करेल, कोणी धनदान करेल, कोणी संपत्ती, कोणी तिळदान करेल, ज्याला जे वस्त्र दान करता येईल ते करा. कारण अधिक मासामध्ये दान करण्याचा महिमा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो या भागवत कल्याणकरांनी सुंदर असा आपल्यासाठी हा उपाययोजना केली. आपल्याला या ठिकाणी उभं करण्याचा एकमेव त्यांचा मानस चांगला आहे. अधिक मासामध्ये त्यातल्या त्यात आता कोरोनाची मोठी अरे वाईट अवस्था आमच्यावर. आणि अशा अवस्थेमध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं ज्याची गरज आहे, जे श्रवण आमच्याकडून घडलं पाहिजे, ते श्रवण खऱ्या अर्थानं आम्हाला घडवणारे आहेत. आणि म्हणून आम्ही ते प्रेमानं आणि प्रीतीनं स्वीकारलं पाहिजे. ते तुकोबांना सांगायचे प्रेम प्रीतीचे बांधिले तीन सुटे काही केले. पहिला दृष्टांत हा पशुपक्ष्यांच्या बाबतीत आहे. दुसरा दृष्टांत हा मात्र जीवाच्या बाबतीत नाही तर मानवाच्या बाबतीत आहे. महाराज म्हणले मुलामध्ये आणि बापामध्ये जे काही प्रेम असते त्याचा विशद करताना अभंगाच्या तिसऱ्या चरणात बाप निर्बळ साठी बाळ प्रेम
प्रेम प्रीति जे बांधले सुंदर असं दृष्टांत बघा. एक पशुपक्षाचा दृष्टांत, दुसरं व्यवहारातलं मानवाचं दृष्टांत, बाप लेकाचं दृष्टांत घातलं माय बाप. आता मला सांगा कोणता बाप लेकरावर प्रेम करत नाही, परंतु इथे जे तुकोबांना तुमच्या आमच्या पुण्यात घालायचं आहे, अरे ज्यानं जन्माला घातलं ते लेकरू अगदी छोटंसं लेकरू आहे, पण तेच लेकरू आपल्या बापाला, अरे त्याच्या कास्याला धरतंय, कशाला, धोतराचा कासा असतो त्याला पीळ घालते आणि बापाला जागच्या जागी वाकवते, बाबा तुम्हाला माझ्या सोबतीनं थांबावंच लागल, मला 2 मिनिटांपर्यंत का होईना पण गाडीवर घेऊन सवय असते लेकराला. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय तुकोबायांना, मला वाटते तुकोबायांने एवढं लेकरावर प्रेम केलं असावं का, पण तुकोबायांचा अनुभव आहे. जगद्गुरु तुकोबाय सांगतात, मी उगाच कोणती गोष्ट बोलत नाही, अनुभव आले अंगाते या जगा देत असू, चाखोण या संगे मजा अनुभव आहे अंगे. जगद्गुरु तुकोबायांना मी अनुभवलेलं आहे. लेकरू बापाला कसं वाकवतंय बघा, ते लेकरू वडिलाला हट्ट करतंय. आणि तुम्हाला सांगतो 3 हट्ट महत्वाचे आहेत, साधू हट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट. किती मोठा बाप असला पण लेकरू म्हणले एकदा, बाबा तुम्ही बसा म्हणजे बसा, तुकोबायांनी नेमकं ते सांगितलं. ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याला सुद्धा वाकवण्याची ताकद भक्तामध्ये आहे. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम, भक्तानं प्रेम करावं का, एकदा तो देव त्याला ओझल्याशिवाय राहत नाही हे सांगण्यासाठी प्रकृतीनं आई सांगितली, बाप सांगितलं आणि बापाचं लेखही सांगितलं महाराज. का तो बाप इवळासा लेकरू असतंय, पण ते छोट्या अगदी आपल्या इलवा अगदी लहानशा हातानं इवल्याशा हातानं महाराज बापाला खाली वाकवते पूर्ण. बाबा तुम्हाला माझ्या सोबतीनं चमचा भरावा लागल, नाही नाही ज्ञानोबरायांनी सांगितलं की नाही, का बापा त्याची जीव लागे, अरे तसंच तो आपल्या बापाला माझ्याबरोबर खाल्लं पाहिजे. हा हट्ट याला बालहट्ट म्हणतात. आणि याच्या याला याला कसलं मीमांसा करावी लागेल, प्रेमाची, प्रीतीची महाराज. केवढं प्रेम आणि प्रीती असते, त्या प्रीतीच्या पडीभरानं तो आपल्या बापाला जागीच थांबून ठेवतो. एरवी बापानं ठरवलं याला कुठल्या कुठं फेकून द्यायचं म्हटलं तरी तो करू शकतो की नाही, बाप याला उचलून कुठंही फेकू देऊ शकतो, पण नाही, त्याचं प्रेम आडवं येतंय महाराज. आणि आडवं येतंय म्हणून त्यानं जागीच त्याला खाली बसवलं, जेवू घातलं. हे तुकोबांना सांगायचं आहे महाराज. काय, बाप निर्बळासाठी बाळा, तो बाप खाली वागतो आपल्या निर्बल अशा बाळाला वाटू नये, त्याला इजा होऊ नये, त्याला दुःख होऊ नये, त्याच्या मनाला वेदना जाणवू नये, म्हणून बाप स्वतः खाली वागतोय, लेकराला उचंबळून घेतोय आणि मग त्याच्या हातचं खाऊ लागतोय महाराज. ही ताकद कसली आहे मला सांगायचं आहे. भक्तीनं आम्ही त्या पडियंत्या या जगन्नियंत्या कर्तुम कर्तुम अन्यता कर्तुम परमात्म्याला वाकवण्याची ताकद भक्तीमध्ये आहे. पण ती भक्ती जर वांज असेल, तिच्यामध्ये प्रेम नसेल, तर मी सांगतो काही कामाची नाही. आम्हाला या अधिक मासामध्ये अशी भक्ती करायची आहे. श्रवणाचे मिसे भैसावे जाऊनी, साम्राज्य भोवणी सुखी नंद. कसं, आम्हाला खऱ्या अर्थानं श्रवण भक्ती करायची आहे, ज्ञान ग्रहणाची भक्ती करायची आहे. अधिक मास पोती घराघरात लागली पाहिजे. वास्तविक पाहता हे आम्हा सापडले वर्म भक्त करू भागवत धर्म हा हेतू आहे संप्रदायाचा. आणि या मंडळानं आपल्या अविरत परिश्रमानं गावोगावी जाऊन या कार्यक्रमाचं परमप्रयोजन गावागावात पोहोचले. प्रत्येक गावात प्रत्येक विभागात जाऊन गायकवाड साहेबांनी, मी सांगतोय अप्रतिम असा विचार मनामध्ये आणला आणि तो प्रत्यक्ष त्यानं विचारातही आणलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं अधिक मास काय असावा, त्यात काय केलं जावं, हे घराघरात पोचलं पाहिजे. हे भागवत धर्माचं काहीतरी खऱ्या अर्थानं आपलं कर्तव्य मानून त्यानं हा उपक्रम राबविला. त्याचं नाव आहे नाचू कीर्तनाची रंगे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सवंद या दोन म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवून प्रत्येक गावागावामध्ये हा उपक्रम पोचून गावागावातल्या तरुणांना या कीर्तनाच्या खऱ्यात रंगामध्ये नाचवण्याची त्यानं खऱ्या अर्थ ही विचारधारा पोहोचवण्याचा प्रयास केला आहे. मी एवढंच सांगतोय की जगद्गुरु तुकोबांना जे अभिप्रेत आहे ते आपल्याला जर करायचं असेल महाराज, तर एका मोठ्या मनानं आणि प्रेमानं आपण त्याचं एक वार प्रेमानं भजन केलं पाहिजे. विठोबा रखो माई,
संभाजी महाराज की जय। जीवनामध्ये माणसानं फार काही करू नये, मी एवढंच सांगेल, देवाचं नाव प्रत्येकानं घेतलं पाहिजे महाराज। आपल्या हातामध्ये काही नाही महाराज, आपल्या हातामध्ये एवढीच गोष्ट आहे, आम्ही त्याचं नाव घेतलं पाहिजे। अधिक मासामध्ये सकाळी उठा, गंगेमध्ये स्नान करा, कुठे जवळ आपल्या कुठे एखाद नदी असेल त्या नदीमध्ये जाऊन सकाळी प्रातःकाळी स्नान करा आणि देवाचं चिंतन प्रत्येकानं केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे। ज्या दिवशी आम्ही त्या भजनामध्ये खऱ्या अर्थानं न्हाऊन निघू महाराज सांगतात, तो दिवस आमच्या भाग्याचा आहे। तोच अधिक मास 3 वर्षांनी येतोय, किती 3 वर्ष, आता 3 वर्ष झाली, आता पुढे येऊ घातलेला अधिक मास। तुम्ही आम्ही या नाचू कीर्तनाच्या माध्यमाच्या अंगाद्वारे आपण सगळ्यांनी साजवायचं आहे, उभा करायचं आहे गावागावामध्ये। अधिक मासाचं मी सांगतोय प्रत्येकानं आचरण केलं पाहिजे। अधिक मासामध्ये कोणी मौनव्रत धारण करते, कुणी नामाशिवाय काही बोलायचं नसतंय। काही काही माणसं एकभुक्त राहतात, काही काही गंगेमध्ये अंघोळ कर रोज नित्यनियमन जात असतात, काही काही रोज गजछायेचं स्नान करतात, रोज समजलं गजछाया, हा पिंपलाच्या झाडाखाली जायचं आणि त्याची सावळी जिथे पडते तिथे जाऊन अंघोळ करायची। मी सांगून जातो, ज्यांना आपल्या वडिलांची पितृ श्राद्ध करायचे आहेत ना, त्यांनी या महिन्यामध्ये त्या तिथीला श्राद्ध घाला, आणि ते कसं घालावं हा मुद्दा मी जाणीवपूर्वक इथे उपस्थित करतोय। तो कुठेही पिंडदान करायचा नाही, जर त्याची फलश्रुती तुम्हाला, याच्यासाठी फार मोठी कथा आहे। कर्दंब नावाचा राजा होऊन गेला, त्यानं जेव्हा प्रश्न केला का माझ्या पितृंना हे कसं पोचावं, स्कंद पुराणामध्ये सुंदर कथा आलेली आहे, मी तो उल्लेख नाही करणार, पण त्यानं ही कथा सांगताना सांगितलंय की नदीच्या पात्राच्या कडेला जर आवल्याचं झाड कुठे असेल, ऐका तुम्हाला सांगतो, हा आवल्याच्या झाडाखाली जाऊन जर तुम्ही पिंडदान केले, काय सांगतो बघा, तर लागलीच ते पिंडाचं दान ना तुमच्या पितृलोकात पोचते। काय सांगतो ऐका, लक्षात ठेवा, आवल्याच्या झाडाखाली जावं आणि आपल्या पितृजनांना जर शांत करायचं असेल तर अधिक महिना फार उपयोगी आहे। तिथे जाऊन तुम्ही नामस्मरण जरी केलं, मी तर नेहमी सांगत असतोय तुकोबारायांना जे अभिप्रेत आहे ना, जास्तीत जास्त लोकांनी नामस्मरणाचा हा विचार केला पाहिजे, कारण आपल्या पितृंना जर उद्धार करायचा असेल, पुरे एकची पुत्र माय पोटी हरे स्मरणे उद्धरे कुळे, हा हरि नामस्मरणानं कोटी कुळाचं उद्धार करण्याची ताकद नामधारकामध्ये आहे। आणि म्हणून तुम्हाला मला एवढं सांगायचं आहे, या अधिक मासामध्ये तुम्ही आम्ही नेमकं काय केलं पाहिजे, आणि भक्त त्याचं नाव आहे पुरुषोत्तम, मला वाटते काय नाव आहे या महिन्याला काय म्हणतात, पुरुषोत्तम मास। 15वा अध्याय तुम्ही वाचला असेल, या पुरुषोत्तमाचं वर्णन त्याच्यामध्ये आलंय, बरोबर की नाही। रुद्व मूल दशा का अस्वस्तम प्रवृव्यम छंदास यशपर्णा आणि अस्तवेदस विदिता, त्याचं वर्णन करताना भगवान परमात्मा सुंदर असं वर्णन केले बघा, ज्याच्या शाखा वर आहेत, ज्याची मुळं, अरे काय शाखा उपशाखाचं वर्णन या 15व्या अध्यायामध्ये सुंदर असं वर्णन आलेलं आहे। आणि म्हणून तुकोबाराय सांगताहेत, बाबांनो तुम्हा आम्हाला तुझे एवढं अलौकिक प्रेम करायचं आहे, ज्या प्रेमानं तो आमचा होईल, परमात्मा आमचा झाला पाहिजे, नाही परमात्म्याने आम्हाला आमचं म्हटलं पाहिजे। मला काय सांगायचं आहे, देवाला आम्ही आमचं म्हणणं यात नवल नाही, पण देवानं म्हटलं पाहिजे। संतांनी तर जगामध्ये, हा संतांनी जगामध्ये नांदीच पिटली आहे, कसली माहिती आहे का, देव माझा मी देवाचा सत्य हीच माझी वाचा। त्यानं नाही म्हटले, सोयरे म्हटले बुवा, नाही म्हटले असं म्हणत नाही मी, सोयरे म्हटले, पण कोणते सोयरे म्हटले हो, ते माझे सोयरे सज्जन संगाती पाय आठविती विठोबाचे। आम्ही ज्यांना सोयरे म्हणतो ते सोयरे कामाचे नाही, आमचा सोयरा तो पाहिजे जो आमचा अंतकाळीला सोय करील, तो अंतकाळीचा सोयरा तो का म्हणे विठोधरा, तो परमात्मा आमचा आम्हाला करायचा आहे। आम्ही नको ते सोयरे धरतो, कोणते माहिती आहे, एक दिवसाची सोय करायला म्हणले तुमच्याकडे येतो ना आम्ही, कराल का सोय आमची, कसली सोय कराल, हा या सोयी करता तुम्ही त्याच्या मागे लागू नका, तुम्ही असा सोयरा पकडा जो अंतकालाची सोय करेल। इथल्या सोयी तर कोणी करते हो, इथली सोय म्हणजे 1000-1500 आणि पुडक्याची असते, पण ती सोय करणारा एकच पर्यंता परमात्मा आहे। त्याला जर तुम्हाला वाकवायचं असेल, त्याला तुम्हाला खऱ्या अर्थानं सोलीव प्रेम त्याचं संपादन करायचं असेल ना, तर एक गोष्ट करायची का, त्याला खाली यायला लागलो पाहिजे महाराज, त्याला खाली यायला लागलो पाहिजे। एरवी संत परमात्म्याला खाली आणत असतात, म्हणतात की नाही,
अंतत की नहीं अनिल ही रूपा बड़े करो निखळे हरिदासी संत एरवी परमात्म्याला खेचून आणतात ताकद लावतात. एकदा असा प्रसंग घडला. काय प्रसंग घडला? बिरबलानं अर्थात अकबराला प्रश्न दोघांचा संवाद झाला. आमच्या देवाची जयंती आहे आणि अशा वेळी मायबाप अकबराला प्रश्न पडला. प्रत्येक वेळेला रामनवमी हनुमान जयंती अरे कित्येक सण या त्यांची किती वेळा देव जन्माला येतो वामन जयंती परशुराम जयंती असं असताना हां देवानं सांगितलं अरे आमचा देव तर कधीही जन्माला येतोय. आणि दोघांचा संवाद संपला तो म्हणला याला आता लगेच उत्तर द्यायचं नाही. बरेच दिवस होऊन गेले. म्हणले खासाब माझी इच्छा आहे आपण एक दिवस सफर करूया म्हणजे सरोवरामध्ये जाऊ भेटून येऊ. आणि तुम्हाला सांगतोय योगायोगानं खान साहेब म्हणजे अकबर बिरबल सगळी मंडळी एकत्र आपल्या नौकेमध्ये नौका विहार करायला चाललेली आहे. सुंदर शारदे चांदणं पडलेलं आहे आणि बिरबलानं आपल्या बुद्धीच्या अलखान महाराज एक मस्त सुंदर असा पुतला बनवला. कुणाचा पुतला बनवला माहीत आहे? हा बादशाहच्या लेकराचा पुतला बनवलेला आहे. अकबराचा हुबेहू मुलगा आहे त्यानो. आणि तुम्हाला सांगतोय योगायोगानं हे चांदणं असं पिटूर चांदणं पडलेलं आहे. आणि दासीला सांगितलं मी तुला खुणावलं की लगेच तो पुतळा कशामध्ये टाकायचा? त्या सागर सरोवरात टाकून द्यायचा. तुम्हाला सांगतोय तीच गंमत झाली. आणि एकदम महाराज तुम्हाला सांगतोय अकांत झाला. तो लेकरू जसं काय पुतळा होतं ते पडलं पडल्याबरोबर अकबरानं कोणालाही विचारला नाही. महाराज लागलीच उडी घेतली आणि आपल्या लेकराला हा लागलीच बाहेर काढलं. तेव्हा मात्र अकबर चिडले. म्हटले काय रे काय गंमत करतो माझी? म्हटले अकबर साहेब माझी चूक नाही. म्हटली मी तुम्हाला ही गंमत नाही केली तर तुम्हाला मागे मला 15 दिवसापूर्वी प्रश्न केला होता तुमचा देव आकाराला का येतो जन्म का घेतो त्याचं कारण मला तुम्हातून स्पष्ट करायचंय. आता आम्ही सगळेजण होतो तुमचे सगळे दास्य होते अरे तुमचे सैनिक होते तुमचे गार्ड होते सगळं होतं पण तुम्ही कुणाची वाट पाहिली? कुणाला इशारा केला? कुणाला सल्ला दिला? नाही. तुम्ही उडी का घेतली? तर तुमचा मुलगा जेव्हा एखाद्या पाण्यामध्ये संकटात अडकतो तेव्हा तुम्ही कोणत्याही शिपायाला आर्डर करत नाही आज्ञा करत नाही तर तुम्ही तात्काळ स्वतः उडी घेता. आणि तसाच आमचा देव आहे. अहके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी. एवढंच नाही तर आमच्या छातीवर हात ठेवून तुकोबायाने सांगितलं आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा. आमचा पुरुषोत्तम परमात्मा तसाच आहे. आमचा भाव जर असेल तर भावेन आमच्या भावाला भाविविन देव नकळेनी संदेह तो भावाविना कळत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आमचा देव आहे ना तो देव भावाला घाबरतो. पण नेमका आमचा भाव तिथं अपुरा पडतो. थोर भावाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला परमात्म्याला तो भाव आमचा कमी. आम्ही काही केलं पाहिजे माहित आहे? देवा कारणे भाव तस्मात तेथे न लगे फार सेवित झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहत का. देव भावाचा भुकेला आहे. कसला भुकेला आहे? आणि तो त्या भावावर प्रसन्न झाला. जगद्गुरु तुकोबाय सांगतात का त्या भावाला तो घाबरतो. आणि काय होतो माहित आहे? ज्याला सगुण साकारायला याला कधी आवडत आवडत का? देवाला देवाला सगुण रूपाला यायला आवडत नाही. त्याला माहिती आहे या मायेच्या अनुषंगाने मी जन्माला आलो का त्या उपाध्या सगळ्या मला लावून घ्याव्या लागतात. म्हणून अमूर्त स्वरूपातला परमात्मा मूर्त वास्तविक असतो त्याला इकडे यायची इच्छा नसते. सगळे संत एकत्र बसतात आणि काय करतात माहिती आहे? काय करतात? देवाला आमंत्रण धाडतात. नाही नाही सगळे संत एकत्र बसून निवांतपणे देवाला सांगतात जर तू आला नाहीस ना देवा हा तर आम्हा सर्वसामान्यांना दिसणार नाहीस. कसा दिसेल हो आम्हाला तो? कसा दिसेल आम्हाला तो? कसा भेटेल? असा एकच विचार त्यांच्या माध्यमातून असतो. आणि म्हणून ते सांगतात देवा तुला खाली यावं लागेल तोही तसा नाही सगुण साकार रूपाला यावं. का म्हणली? आम्ही तुला ओळखायचं कसं? आम्ही तुला ओळखायचं कसं? मग संत महात्म्या काय करतात माहीत आहे? त्याला सांगतात आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका. तू सोपा व्हावा या हेतून तू नावाला आला पाहिजे. कसा आला पाहिजे माहित आहे? तुला जर आम्ही वर्णन केलं तीन शिरे सहा हात. कुणाचं वर्णन आहे? भगवान दत्तात्रय आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा हे कुणाचं वर्णन आहे? पंढरीश पांडुरंगाचं. हा
अरे असं अनेक रूपाने तुला आम्ही ओळखायचं कसं? म्हणून जर पुरुषोत्तम भगवानाला ओळखायचंय त्याचं वर्णन आमच्या पुढ्यात आलं पाहिजे. मग तो देव कसा जन्माला येतो याचं यथार्थ वर्णन, तो भावाला भुकेला आहे आणि भक्ताच्या भावानं तो ओश होतो, प्रेमानं प्रीतीनं बांधला जातो. महाराज अभंगाच्या शेवट चरणाने भावे भावे तुका परमात्मा ओश होतो, आपल्या भावावर प्रसन्न होतो आणि आकाराला येतो. पण कधी अधिक मासात जर तुम्ही या प्रकारे प्रेम प्रीतीनं त्याला बांधलं तरच तो तुम्हाला ओश होतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल आ बोलले पुरे वेडे मागुले उतरे कर्म सभा पर महाराज आ राहे विजाल लाद करना बुला कर्म सभा पर ओ तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया बैगे करा कर्म सभा पर श्री भंडनाथ भगवान सब संतन की जय.